आम्हाला आता निर्णय पाहिजे आमचे माणसं उपोषणात असतात उद्या एखादा मेलाचा फोन जबाबदार आहे मुख्यमंत्र्याला सांगा कोण आपण याचा पाठपुरावा करणार आहे मेलेले का तुम्ही ह्या संदर्भामध्ये पाठपुरावा करणार अरे आम्ही आता चाललो मग भाऊला सांगायला लागेल आपलं ही मागणी 78 वर्षापासून आहे 78 वर्षापासून मागणी आहे 70 वर्ष पूर्ण झाले खरं आता मारेकरी कोण आहे ही कोणी अडवलं नेमकं आता मारेकरी धनगर आहे मला सांगतो 14 साली पवार साहेबांनी सगळ्या आपल्या संघटनेच्या त्याने पुढाकार त्याने सांगितलं की मला हा तुमचा प्रश्न सोडवायचा आहे पुढे इलेक्शन होत्या सोडवायचं आहे तुमचं तुमचं म्हणणं मांडा आता मुंबईतले काय कार्यकर्ते आले होते बाहेरचे कार्यकर्ते जवळ 26-27 कार्यकर्ते ते होते चर्चा झाली आता निर्णयावर असे आलं की हे सगळे कागदपत्र दाखवले आणि ते अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय आमचं तुमचं हे सगळं दाखवलं धनगर धनगर हे काय हे सगळे कागद म्हणजे तुमचे पुरावे आहेत सगळे पण असं असताना गेल्या 10 वर्षात विधिमंडळात जेव्हा हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याचा उत्तर धनगर समाज त्या अटी पूर्ण करत नाहीत म्हणून त्यांना आरक्षण देता येणार नाही असं जे दिलं गेलं ते का हे आपण आता सचिवांना विचारतो ते पवार साहेबांना आणि त्याने सचिवांची मीटिंग घेतली संध्याकाळी ही वेळ होती एक कोणाला नागपूरला जायचं होतं कोण म्हणलं आता मी पुण्यात कवा निघून यायचं पण दुसऱ्या दिवशी मीटिंग आले मी हा प्रश्न विचारला त्याने की हे सगळे कागदपत्र आहेत पुरावे आहेत असं असताना तुम्ही हे करता येणार नाही असं कसं म्हणाला त्याचं उत्तर त्याने असं दिलं मास्तेभाई की जसा प्रश्न आला तसं उत्तर म्हणजे 16-17 वर्षामध्ये आमच्या लोकांनी काय प्रश्न विचारला धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून हे सरकार आम्हाला आरक्षण देणार आहे तुमचा समावेश करून हा शब्दच गेला तिथं आठवा आला तुम्हाला आणि म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा हा प्रश्न टॉप झाला आहे तेव्हा 18-19 वेळा प्रश्न विचारला मग त्याने विचारलं पवार साहेबांनी की आता आम्हाला ह्यांना आरक्षण द्यायचं तेव्हा चालू होतं मराठ्याला आरक्षण द्यायचं लिंगायचा द्यायचं चालू धनग्रंथ द्यायचं काय करायचं त्यांना म्हणलं कमिशन केले तसं कमिशन करा आणि आरक्षण द्या आता प्रकाश अण्णा शेंडगे त्यांचे मेहुणे जे अधिकारी होते रिटायर झालेले ते म्हणजे ह्यानाच करा ते म्हणजे आपल्या त्याप्यात बाहेरचा माणूस नाहीतर मग धनगरानं धनगरासाठी केलं असं होईल ही त्या दिवशी मिळते आणि त्याच दिवशी इथं पंढरपूरमध्ये पंढरपूर 12 मार्च काढायची मिटिंग आहे कारण त्या मिटिंगला रुक्नरप्पा होते रुक्नरप्पा त्याचे MLC निवडून आले होते आणि त्यांचा सत्कार होता त्यांच्या गावात तिथं आपल्या लोकांनी प्रश्न विचारला तर आपणही त्यांना तिथं सांगितलं की माझं सत्कार होते मी तुम्हाला समजावून सांगतो ऐकलं नाही लोकांनी आपलं काय साधलं त्याच्यात आता जर पवार साहेबांना आमचं काही नातं नाही पण त्यांनी पुढाकार घेऊन जर हा प्रश्न सोडवायचा म्हटलाय आणि त्याला मुदत दिली होती 31 जुलैच्या आत हा प्रश्न निकाली काढायचा म्हणजे इलेक्शन पूर्ण असं असताना कसा पंढरपूर 12 मार्च निघाला कोण होते नेते ते हनुमान सूळ कुठं आहेत आता हनुमान सूळचा इतिहास काय
मैत्रे पाटलांच्याकडे पडून राहिलेला हा माणूस पळपळहाने अमुक करून येईल, जा जा बिड्या घेऊन येईल, पाहुण्याला जा सांगून आण, जा हाणण्या त्या अमक्याला बोलवून आण, या कामातला माणूस 2-3 हजार रुपये त्याच्या कशात घातल्यावर लागला कामाला, झाला नाही काम। तुम्ही बी लागल्या मेंढ्या पुराळ्या मेंढ्या लागल्या लांडग्या पाठी तसं झालं काय केलं देऊ कुठं उप सभापती तू हाणण्याच्या बरोबर होता। आपल्याला देवेंद्र फडणवीसने 2014 शब्द दिला होता, हे बघा देवेंद्र झाला होता, देवेंद्र फडणवीसानं शब्द दिला याच्याशी काही देणं घेणं नाही। आपण जर झकमारी करतोय 2014 तुमचा मार्च गेला तिथे बारामती, तिथं तुमचे काय भाषणबाजी चालली, देवेंद्र भेटायला आला आणि देवेंद्रनं सांगितलं आपण 8 दिवसात प्रश्न सोडवायचा, तुमचा सोडवू नका पहिल्या अधिवेशनात सोडवू, का नाही जोड्यानं मारा धरून कुठं तरी तो मराठा दौरा करत नाही, तू आम्हाला शब्द दिलास, आंदोलन मागं घ्यायला लावलंस, तुला आम्ही फिरून नाही देणार, एवढा दम धनगरांच्यात आहे का नाही? कुणी बी आवन थापा मारून जावा अशा पैकी झालं का नाही? आज ता काय देवेंद्र फडणवीसला विचारत तुम्ही, 10 वर्ष झाली। आता जर का सरकारनं परत फसवाफसवी केली तर पुढं भूमिका काय असणार आहे आपल्या समाजात? बघा सरकारनं फसवाफसवी केली जर तर त्या प्रश्नाला उत्तर नाही आलं, त्या त्या परिस्थितीवर उत्तर कशा पार्श्वभूमीवर त्याने दिलं? आता सरकारला निवडणुका पुढं आहे, काही ना काही मान्य करावं लागेल, पण किती टक्के मान्य करणार? 3%, 3.5%, काय करणार मान्य? तर आपली मागणी आपण अनुसूचित जमातीचा द्या म्हणत नाही आपल्याला, हे लक्षात घ्या, अनुसूचित जमातीप्रमाणे हे लक्षात घ्या, त्यांना जसं 60% दिले लोकसंख्येच्या प्रमाणात तसे आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला द्या, मग ते 60% होईल, 10% होईल, काय होईल होईल। आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू, आजच बुकिंग करा, सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड पंढरपूर।